आपण महत्त्वाचं परिपत्रक पाहतो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। प्रश्नपत्रिकेचे टेम्पो आग लागल्याने काही पेपर 12वीचे पुढे, आपण सविस्तर वेळापत्रक बघणार आहोत, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे 24 फेब्रुवारी 2022 महत्त्वाचं परिपत्रक आहे। पुणे आहे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल तर अखिल तांबोळी सर क्लासेस या यूट्यूब चॅनलला खालचा लाल बटन आणि सबस्क्राइब त्याला टच करा, घंटेला प्रेस करा, सगळ्यात अगोदर नवनवीन शैक्षणिक अपडेट आपल्याला मिळत राहतील। विषय उच्च माध्यमिक प्रमाणपत्र येत्या 12 मार्च एप्रिल 2022 परीक्षेच्या वेळापत्रकातील अंशतः बदलाबाबत। महोदय, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र येत्या 12 मार्च एप्रिल 2022 परीक्षेच्या वेळापत्रकातील अंशतः बदलाबाबतचे प्रकटन सोबत जोडले आहे। सदर प्रकटन आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्र वृत्तवाहिन्या आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी बातम्याचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी ही विनंती अशोक भोसले सचिव यांच्या साक्षीने निघालेले। समोर आपण वेळापत्रक बघत आहोत। वेळापत्रक अशा प्रकारे आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे प्रकटन आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 12 मार्च एप्रिल 2022 घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र येत्या 12वी परीक्षा दिनांक 4/3/2022 ते दिनांक 3/3/2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे। त्यानुसार सदर परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून उच्च माध्यमिक प्रयशाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेले आहे। उच्च माध्यमिक प्रमाणपत्र येत्या 12 मार्च एप्रिल 2022 सर्वसाधारण व द्विलक्षी जनरल बाय फोकल अँड व्यावसायिक MCVC वेळापत्रकातील दिनांक 5 मार्च 2022 व दिनांक 7 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयाच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखाऐवजी अनुक्रमे दिनांक 5 एप्रिल 2022 ते व दिनांक 7 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात येत आहे। सदर विषयाच्या परीक्षाबाबत सुधारित तारखा व वेळ पुढीलप्रमाणे असेल। यापूर्वी वेळापत्रकावर निश्चित केलेली तारीख या ठिकाणी दिलेली आहे। शनिवारी 5 मार्च 2022 हिंदी आणि जर्मन जपानी चिनी पर्शियन हे पेपर सकाळून 3:30 ते 6:30 ते 6:30 होणार होते। नवीन वेळापत्रक सुधारित वेळापत्रक अशा प्रकारे आहे, मंगळवार दिनांक 5 एप्रिल 2022 प्रथम सत्र 10:30 ते 2 हिंदीचा पेपर होणार आहे। द्वितीय 3 ते 6:30 जर्मन जापानी चिनी पर्शियन असा अशा प्रकारचा पेपर सकाळून दुपारून ह्या ठिकाणी होणार आहे। त्याच्यानंतर सोमवार दिनांक 7 मार्चला जो पहिला वेळापत्रक आहे, प्रथम 10:30 ते 2 मराठी गुजराती कन्नड सिंधी अरेबिक मल्याळम तामिळ तेलुगू पंजाबी बंगाली आणि द्वितीय सत्रामध्ये 3 ते 6:30 उर्दू फ्रेंच स्पॅनिश पाली हे जे पेपर होणार होते। सुधारित वेळापत्रकामध्ये हे गुरुवार दिनांक 7 एप्रिल 2022 होणार आहे। प्रथम सत्र वेळ आहे, सकाळची वेळ आहे 10:30 ते 2 त्या वेळेस 7 एप्रिल 2022 मराठी गुजराती कन्नड सिंधी अरेबिक देवनागरी मल्याळम तामिळ तेलुगू पंजाबी बंगाली हे प्रथम सत्र 10:30 ते 2 सकाळी पेपर होतील। दुपारून द्वितीय सत्र 3 ते 6:30 उर्दू फ्रेंच स्पॅनिश पाली असा 7 एप्रिल आणि सकाळ पहिले पेपर जो होणार आहे हिंदी जर्मन जपानी हा मंगळवार दिनांक 5 एप्रिल 2022 आणि दुसरा पेपर 7 एप्रिल 2022 होणार आहे। अशा प्रकारे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र येत्या 12वीच्या लेखी परीक्षा वाण्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रक इतर कोणताही बदल नाही। त्याप्रमाणे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र येत्या 10वी परीक्षेचं वेळापत्रक कोणताही बदल करण्यात आलेला नाही। तरी वेळापत्रकातील उपरोक्त अंशतः बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक कनिष्ठ शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य विद्यार्थी पालक व अन्य संबंधित घटकांनी नोंद घ्यावी। अशोक भोसले सचिव यांच्या साक्षीने निघालेले महत्त्वाचे परिपत्रक आपण बघितलेले आहे।